धन्यवाद सर. तुम्ही बोलले त्याचप्रमाणे सगळ्यांच्या दोनाचे चार आता होऊ द्यात, त्याच्यानंतर 9 महिन्यांनी चाराचे 6 हात होऊ द्यात. चौथं षटक संपले. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्ग वरती सोहम. यावेळेस राज साठी टाकलेला हा चेंडू. आक्रमक झालेला राज. आता मात्र मी थांबणार नाहीये, जास्त वेळ शांत राहायला मी काय संत नाहीये. राजच्या बॅटमधून हा चौकार. पण सर हल्ली असं झालं का पोरीची आई एवढी भाव खाते का माझ्या पोरीला गव्हर्नमेंट नोकरीवाला नवरा पाहिजे ना. पोरीचा भाव गोडाऊनला खोके उचलतो म्हणजे आवे कशाला तुला नोकरी याच्यावाला पाहिजे. खूप भाव खातात पोरीवाले. त्याने 15 वी शिकले म्हणजे खूप शिकली मुलगी असं वाटतंय. त्याच्यामुळे मुलांची लग्न जमत नाही, याला मेन कारण हे आहे. नक्कीच नक्कीच माधव सर, आपण स्पर्धेच्या वतीनं सर्व करूया. जी जी मुलं व्यवस्थितरित्या कामधंदा करतात, जी जी मुलं व्यवस्थितरित्या नक्कीच कमावतात, प्रत्येक वेळेला तुम्ही नोकरीचा अट्टाहास धरू नका. आणि या दरम्यान आपण पाहतोय माघारी परतावं लागतंय राजला. तिसरा पंथरगड मागणी केली जाते. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. नक्कीच चेंडूचं पिचिंग पाहिलं जाईल, चेंडूची लाईन पाहिली जाईल. ज्यावेळी चेंडू शरीराला ब्रश होतोय त्यावेळेला नक्कीच चेंडूचा हाईट फॅक्टर पाहिला जाईल. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 12वे खेळाडू कुणी तिथे जाऊ नका, पंच आहेत. तिसऱ्या पंथांच्या माध्यमातून एक निर्णय आपल्याला नक्कीच मिळेल. काळजी करू नका. बीके स्पोर्टची वाहिनी नक्कीच क्वालिटीसाठी ओळखली जाते आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला निर्णय आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण या मॅचची गोल्डन विकेट आहे. राजची विकेट म्हटलं म्हणजे राजाची विकेट आहे मित्रांनो या मॅचमधील. नक्कीच या विकेटसाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. आउट आहे, आउट आहे. गुडघ्याला लागल्या बरोबर, गुडघ्याच्या खाली थोडा आउट आहे. राज तंबूच्या आश्रयाला निराश केलं. एक चौकार बॅट मध्ये आल्यानंतर मात्र कमबॅक केलं सोहमनं. चांगली विकेट कॅरी केली आहे, महत्वाची विकेट या मॅच ची कॅरी करतोय आणि फलंदाजाला माघारी पाठवलंय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय. यावेळेस नवीन फलंदाज मैदानात आलाय भाई. आक्रमण चढवावं लागेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती अगदी समोर पकडलाय, अगदी समोर यष्ट्यांच्या यावेळेस पकडलाय पायचित. धन्यवाद. जर हॅट्रिक संपादन केली तर सन्माननीय रुपेशजी बेलवले साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच रुपेशजी बेलवले साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपये. ऑन हॅट्रिक गोलंदाज सोहम, अगदी कमी वयाचा खेळाडू आहे मित्रांनो. मात्र गोलंदाजी पहा, अतिशय अचूक टप्प्यावरती समोर पकडत असताना दोन पायचीत घेणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. दोन मातब्बर फलंदाज एकमेकाच्या पाठीपाठ बाद होत आहेत. राज बाद झाला, त्यानंतर भाई बाद होतोय. यावेळेस अर्जुन आलाय. अर्जुन साठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस यष्ट्यांचा भेद घेतलाय. नक्की काय घडलंय चेक केलं जाईल, आपण पाहणार आहोत. बेल्स अगोदर पडल्या होत्या की नंतर पडल्या हे पाहिलं जाईल. बाद फलंदाज आउट.
धन्यवाद सोहमचं कौतुक होईल. रुपेश बेलवले साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच दिलं जाईल. हॅट्रिक कंप्लीट केली जाते आहे. जबरदस्त गोलंदाजी नक्कीच फलंदाजांना मात्र एका पाठोपाठ एक बाद करतायत. मोठे आघात देत असताना मैदानावरती खेळतायत. वाशिंद संघ मैदानावरती जो खेळतोय तो खऱ्या अर्थानं आक्रमक गोलंदाजी करतायत. हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी करत असताना सोहम हॅट्रिक कंप्लीट केली आणि खऱ्या अर्थानं अल्लानी संघाच्या मनोबलावरती आक्रमण केलंय. यावेळेस यंगस्टर खेळाडू मैदानावरती आलाय सौरभ सापळे. यावर्षी सौरभनं भरपूर इम्प्रेस केलंय. समोर खेळलेला फटका आता विकेट कोणाची जाईल हा मोठा प्रश्न आहे. माघारी परतावं लागेल सौरभ सुद्धा तंबूच्या आश्रयाला. एका पाठोपाठ एक गडी बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर तब्बल चार फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत आहेत आणि अल्लानी संघ इथून मात्र अडचणीत सापडलेला आपण पाहू शकाल. साईस्टार अल्लानी संघ झुंजार संघ म्हणून पाहिलं जातं. कमबॅक करण्यासाठी नक्कीच ओळखला जातो.